नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओत आपण रिवा आणि मीनासोबत कोणांविषयी शिकलो होतो ह्या व्हिडिओत आपण पाहू की खुल्या आकृत्या ओपन शेप्स आणि बंद आकृत्या क्लोज शेप्स कशाला म्हणतात आणि एखाद्या आकृतीचे कोण बदलून एक नवीन आकृती बनवायचं उदाहरण पाहूया आज मीना आणि रिवा लाकडी काड्यांपासून वेगवेगळ्या आकृत्या बनवत आहेत त्यांनी पाच काड्या जोडून ही आकृती बनवली आहे मग सहा काड्या जोडून ह्या दोन आकृत्या बनवल्या आहेत रीवा तुला माहिती आहे का सहा काड्यांपासून बनवलेली ही आकृती बंद आकृती आहे आणि ही एक खुली आकृती आहे रिवाला ताई काय म्हणाली ते कळलं नाही म्हणून ताईने कागदावर आकृत्या बनवायला सुरुवात केली हे बघ रिवा जर मी ही आकृती कागदावर काढली तर जिथून मी सुरुवात करते तिथेच ही आकृती संपते आहे पण जर मी ही आकृती बनवली तर जिथून मी आकृती काढायला सुरुवात करते आणि जिथे ही आकृती संपते ती ते दोन्ही वेगवेगळे बिंदू आहेत म्हणूनच ही एक बंद आकृती आहे आणि ही एक खुली आकृती आहे अच्छा मी हा विचार तर केलाच नव्हता ताई हे बघ रेवा मी या बंद आणि खुल्या आकृत्यांची चित्र बनवली आहेत आणि तू तु ह्यातून खुल्या आणि बंद आकृत्या वेगवेगळ्या करू शकतेस का तुम्ही हवं तर व्हिडिओला इथेच थांबवून हे काम करू शकता हो अगदी बरोबर ओळखलस ह्या बंद आकृत्या आहेत आणि ह्या आणि ह्या खुल्या आकृत्या आहेत चल रेवा आता मी तुला सात काड्या देते यातून तू तु एक बंद आकृती बनवू शकतेस का हो ताई हे बघ मी काय बनवलं आहे खूप छान रेवा पण तू पाहिलंस का की ह्या आकृतीत खूप कोण आहेत तू ह्या आकृतीतले कोण ओळखू शकतेस का हो ताई मी प्रयत्न करते ताई माझ्या हिशोबानुसार एकूण सात कोण होतील अगदी बरोबर ओळखलस रेवा आता तू ह्या आकृतीतील कोण बदलून नवीन आकृती तयार करू शकतेस का रिवाने परत त्या सात काड्यांपासून ही आकृती बनवली आहे चला ही आकृती ह्या कागदावर बनवूया तुम्ही पाहिलं का आम्ही जिथून आकृती बनवायला सुरुवात केली केली आणि जिथे आकृती पूर्ण ते दोन्ही आहेत त्यामुळे ही एक खुली आकृती आहे तुम्ही ओळखू शकता का ह्या आकृतीतले कोणते कोण बदलण्यात आले आहे तुम्ही पाहिलं का आधीच्या आकृतीत सात कोण होते आणि ह्या आकृतीत सुद्धा सात कोण आहेत रिवाने बदललेल्या कोणावर लाल रंगाने खूण केली आहे रीवाचे उत्तर अचूक आहे का तुम्ही ह्या कामात आपल्या मित्रांची आणि शिक्षकांची मदत घेऊ शकता तुम्ही हे पाहिलं का की आपल्या जवळपासच्या वस्तूत सुद्धा वेगवेगळे कोण बनले आहेत जसे ह्या झोपाळ्यात आहेत घड्याळाच्या सुयासुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कोण बनवतात ह्या व्हिडिओत आपण शिकलो की अशी आकृती जिचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट एकच असतो तिला बंद आकृती असे म्हणतात अशी आकृती जिचा स्टार्टिंग पॉइंट आणि एंडिंग पॉइंट वेगवेगळे असतात तिला खुली आकृती असे म्हणतात आणि आपण एका आकृतीचे कोण दुसऱ्या आकारात बदलण्याचे उदाहरणही पाहिले तुम्ही सांगू शकता का ह्यापैकी कोणकोणत्या आकृत्या खुल्या आहेत आणि कोणत्या बंद आहेत कशात कोण आहेत आणि कशात नाही आहेत विचार करा आणि अचूक उत्तर पाहण्यासाठी पुढचा व्हिडिओ बघा पुढच्या व्हिडिओत आपण कोण ओळखण्याशी संबंधित काही सामान्य चुकांविषयी शिकूया धन्यवाद